नमस्कार फ्रेंड, पूजा आर्ट क्रिएशन इन मराठीमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत आहे. आज आपण विठ्ठल रुक्मिणी भाग 2 पाहणार आहोत. भाग 1 मध्ये आपण विठ्ठलाचे बॉडी कशी विणायची, चेहरा कसा विणायचा, टोप कसा आणि हात कशी विणायची ते पाहिले होते. आता आपण विठ्ठलाचा ड्रेस कसा विणायचा आणि शेला कसा विणायचा ते पाहणार आहोत. त्यासाठी मी हा येलो कलरचा धागा घेतलेला आहे. सर्वप्रथम आपल्याला ह्या हात अशी सुई धाग्याच्या मदतीनं शिवून घ्यायचे आहेत. हे बघू शकता मी हात शिवून कंप्लीट केलेले आहेत. तर आपल्याला हा धागा इथं जॉईन करून घ्यायचा. तर आपल्याला इथपर्यंत असे काम घालून घ्यायचे. हे मी एकूण 10 खांब घालून घेतलेले आहेत. तर आपल्याला पुन्हा प्रत्येक खांबावर 3 साखळ्या, म्हणजे पहिला खांब प्रत्येक खांबावर एक एक खांब घालून घ्यायचा. आपल्याला एकूण 10 खांब घालून घ्यायचे. दहाच्या मी एकूण 3 ओळी विणून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला चौथ्या ओळीमध्ये ही साखळी सोडून द्यायची आणि समोरच्या साखळीमध्ये एक खांब घ्यायचा. आता आपल्याला समोर कमी कमी करीत जायचं. आता टर्न घेताना सुद्धा आपल्याला एक टर्न घेतल्या एक साखळी घ्यायची आणि ही साखळी स्किप करायची आणि समोरच्या साखळीमध्ये खांब घ्यायचा. यात आपल्याला पुन्हा 5व्या आणि 6व्या खांबाचा दोन्हीचा एक खांब करून घ्यायचा. पुन्हा प्रत्येक याच्यावर एक एकच खांब घ्यायचा. तर 6व्या राऊंडमध्ये आपल्याला पहिली साखळी स्किप करायची आणि मग पुन्हा प्रत्येक याच्यावर एक एक खांब घ्यायचा. समोरच्या राऊंडमध्ये पहिली साखळी, आता पूर्ण राऊंड ही आपल्याला एक एकच साखळी स्किप करीत कंप्लीट करायची आहे. मी पूर्ण राऊंड हा कंप्लीट केलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला धागा कट करून घेऊन इथं जोडून घ्यायचा. हे बघू शकता मी इथं जोडून घेतलेला आहे. हा धागा आपल्याला इथं जॉईन करून घ्यायचा पहिल्या ठिकाणी. आणि आपल्याला साखळ्या घ्यायच्या. सात, आठ, नऊ, 10, 11. मी एकूण 20 साखळ्या घालून घेतलेल्या आहेत. हे आपल्याला या ठिकाणी आता जॉईन करून घ्यायचं. ह्या धागा कट करून घ्यायचा. पुन्हा आता आपल्याला या ठिकाणी पुन्हा धागा जॉईन करायचा. पुन्हा साखळ्या घालायच्या. हे मी 18 साखळ्या घालून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला या ठिकाणी असं पुन्हा जोडून घ्यायचं.
घेऊन धागा कट करून घ्यायचा आहे। अशाच मी आणखीन तीन टाकून घेते। हे मी दोन्ही साईडनं साकळ्या विणलेल्या आहेत तीन तीन। आता आपण सेला विणणार आहोत। सेल्यासाठी सर्वप्रथम आपल्याला साधी सिंपल काट मारून घ्यायची आणि साकळ्या टाकून घ्यायच्या। साकळ्या आपल्याला अंदाजेच टाकून घ्यायच्या आहेत, जी आपल्याला त्याची उंची नंतर काढायची आहे। हे मी 40 साकळ्या विणून घेतलेल्या आहेत। आपल्याला आता तिसऱ्या साकळीवर हा मोठा खांब घालून घ्यायचा आहे। त्यात आपल्याला प्रत्येक साकळीवर एक एक खांब घालून घ्यायचा। ही पट्टी विणून घेतलेली आहे। आता शेवटच्या याच्यामध्ये आपल्याला एकूण 7 खांब घालायचे आहेत। एकाच याच्यामध्ये 7 खांब एक झालेला आहे, आणखी 6 खांब। मी शेवटच्या एका साकळीत 7 खांब घालून घेतलेले आहेत। आता पुन्हा आपल्याला इथपासून जे इथपर्यंत एकाएक खांब घाली तेच आहे, विणून घेतलेले आहे। आता शेवटच्या खांबावर आपल्याला एकूण 5 खांब घालायचे आहेत एका साकळीमध्ये। पाच खांब घालून झालेले आहेत। आपल्याला पहिल्या याच्याशी स्लिप स्टिचनं जोडून घ्यायचं। हा धागा कट करून घ्यायचा। आपल्याला गुलाबी कलरचा धागा जोडायचा आहे। तर प्रत्येक याच्यावर आपल्याला स्लिप स्टिचनं प्रत्येकीचं आपल्याला आता स्लिप स्टिच करून घ्यायचे आहे। धाग्यासोबत घेऊन चालायचं। सॉरी, प्रत्येकाच्या आपल्याला मुख्य खांब घाली जायचं आहे। मुख्य खांब घालायचे। आपलं जे कॉर्नरचे जे तीन खांब आहेत त्याच्या आपल्याला प्रत्येक याच्यावर दोन दोन मुख्य खांब घालायचे आहेत। आणि पुन्हा प्रत्येक याच्यावर एक एकच मुखा खांब। फक्त कॉर्नरवरच आपल्याला तीन ठिकाणी म्हणजे एकूण 6 खांब आपल्याला मुख्य घालायचे आहेत। या साईडनंसुद्धा आपल्याला या कॉर्नरच्या ठिकाणी दोन दोन मुखे खांब घालून घ्यायचे आहेत। एका साकळीत दोन खांब म्हणजे एकूण 6 खांब। आपल्याला इथं स्लिप स्टिचनं जोडून घ्यायचं आणि हा धागा करून घ्यायचा। हे बघू शकता, हा शेला आपल्याला या पद्धतीने असा तर शिवून घ्यायचा आहे। मी हा शेला शिवून घेतलेला आहे। कानात घातलेली आहे, माळ घातलेली आहे आणि कंबरपट्ट्यासाठीही लेस लावलेली आहे। इथं बाजूबंदासाठी इथं आणि इथं तर मी लेस लावून घेणार आहे।
लेससाठी असं मोजमाप घ्यायचं, धागा कट करायचा आणि हा असं पिवळ्या कलरच्या धाग्यानं सुई धाग्यानं आपल्याला शिवून घ्यायचं आहे. आता आपल्याला हा चेहरा फॅब्रिक गमच्या मदतीने जोडून घ्यायचा आहे. हे बघू शकता मी चेहरा लावून कानातले घालून माळ घालून विठ्ठल आपला कंप्लीट करून घेतलेला आहे. कंप्लीट केलेला आहे, बघू शकता किती सुंदर विठ्ठल दिसत आहे ते. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. थँक्यू.